ताज़ा खबरों की अपडेट के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें। नागपुरातून मोबाईल दिला नाही म्हणून संतप्त बनलेल्या एका अल्पवयीन गुन्हेगाराने त्याच्या सोबत काम करणाऱ्या मजुराची हत्या केली आहे। वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री 10:30 सुमारास ही थरथरा घटना घडली। रिंकू सीताराम परासिया व 31 वर्ष असं मृताचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरचा रहिवासी होता। आरोपी अल्पवयीन आहे रिंकू आरोपी आणि त्याच्या सोबत यूपीतील चार मजूर तरुणी वाठोडा येथील न्यू गृहलक्ष्मी सोसायटीतील एका प्लास्टिक कंपनीत एका वर्षापासून काम करतात। दिवसभर काम करून रात्री कारखान्यातच झोपतात। रात्री ते एकत्र दारू प्यायचे। बुधवारी असंच झालं। दारूच्या नशेत असताना आरोपीचा फोन रिंकूने घेतला। त्याने त्यावरून एक फोन केला। आरोपीने रिंकूला रात्री 10 ते 10:30 सुमारास मोबाईल परत मागितला, पण रिंकूने मनाई केली। त्यामुळे आरोपी चिडला। त्याने मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळला। तो फुटल्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली। आरोपीने बाजूचा लाकडी दांडा उचलून रिंकूला बेदम मारलं। डोक्यावर जोरदार फटके बसल्यानं रिंकू जखमी झाला। आरडाओरडा ऐकून बाजूचे मजूर धावले आणि भांडण सोडविले। नंतर साथीदार आणि स्वतः आरोपीनं जखमी रिंकूच्या डोक्यावर हळद लावली, जेवण करून त्याला झोपविले। सगळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी रिंकूला आवाज देत होते, पण तो प्रतिसाद देत नसल्यानं पाहून कंपनी मालक धकाते यांना माहिती दिली। त्यांनी येऊन पाहणी केली असता रिंकू ठार झाल्याचं लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी वाठोडा पोलिसांना कळवलं। त्या ठिकाणी काम करणारे सगळे उत्तर प्रदेश मध्ये राहणारे आहेत। सिद्धनगर बेलतरू टोला उत्तर प्रदेश इथे राहणारे आहेत। एकाच गावाच्या परिसरातले आहेत, जवळजवळच्या गावातले। आणि ते प्लास्टिक वितळवण्याची कंपनी आहे। प्लास्टिक वितळून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते इतर ठिकाणी पाठवण्याची कंपनी आहे। ताज्या खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।